नमस्कार, मी वैष्णवी। आपण पाहत इंडियन टीव्ही न्यूज। इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे। चला तर नजर टाकूयाच्या काही विशेष घडामोडींवर। इटवाळा येथे ठाणे ग्रामीण जिल्हास्तरीय आर्चरी क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न। क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे यांच्या वतीने प्रत्येक जिल्ह्यात क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या मार्फत प्रत्येक वर्षी जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या जातात। ठाणे ग्रामीण हा विभाग विशेषतः ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी तसेच ग्रामीण भागातील खेळाडूंना संधी उपलब्ध करून देण्यासाठी वेगळा निर्माण करण्यात आलाय। ग्रामीण भागात खेळाडूंमध्ये उपजतच असलेल्या नैसर्गिक क्षमतेचा वापर त्याच्या क्रीडा विकासासाठी करण्यासाठी शासनाने उचललेलं पाऊल आहे। टिटवाळा येथील विनायक मार्शल आर्ट्स आणि फिटनेस झोनचे संचालक आणि राज्य युवा पुरस्कार विजेते श्री विनायक कोळी सर यांच्या वतीने टिटवाळा तसेच आसपासच्या ग्रामीण भागात खेळाडूंमध्ये आर्चरी हा खेळाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आर्चरी या खेळाचे ठाणे जिल्हा ग्रामीण शालेय क्रीडा स्पर्धा टिटवाळा येथे आयोजित करण्यात आली। सेंट थॉमस स्कूल रुंदे टिटवाळा येथे जिल्हास्तरीय आर्चरी स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली। या स्पर्धेसाठी ठाणे ग्रामीण विभागातील विविध शाळांतील खेळाडूंनी हजेरी लावली होती। सदर स्पर्धेसाठी पंच म्हणून टिटवाळा येथील आर्चरी प्रशिक्षक श्री हरीश वायदंडे सर उपस्थित होते। त्यांनी आर्चरी या खेळाविषयी सर्व खेळाडूंना मार्गदर्शन केलं। स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी सेंट थॉमस शाळेचे क्रीडा शिक्षक श्री मिलिंद सर यांच्या हस्ते नारळ फोडून तसेच शाळेच्या प्रतिनिधी प्रियंका मॅडम यांच्या हस्ते आर्चरीच्या क्रीडा साहित्याची पूजा करून स्पर्धेची सुरुवात करण्यात आली। सदर क्रीडा स्पर्धा यशस्वीरित्या आयोजित करण्यासाठी सेंट थॉमस शाळेचे संचालक श्री अशोक साळवी सर तसेच मुख्याध्यापिका सौ साळवी मॅडम यांनी शाळेचे क्रीडांगण उपलब्ध करून दिलं। तसेच आर्चरी खेळाडू श्री विनोद गायकर, अल्पेश गायकर, श्री संदीप इंदप, महेश म्हात्रे आणि प्रथमेश यांनी या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य केलं। टिटवाळा येथे आर्चरी क्रीडा प्रशिक्षण नियमितपणे सुरू असून अनेक खेळाडूंनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा असं आवाहन श्री विनायक कोळी सर यांनी केलं। ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज। या होत्या इंडियन टीव्ही न्यूज। तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात।